कारण आज संविधानाचा विजय झालेला आहे। जरी तुमच्या डोक्यावरती शरद पवारचे ब्लेसिंग असेल, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे जे लीडर आहेत, तरी तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही, तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही। हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो आणि तुम्ही केलेल्या गुन्ह्याची तुम्हाला शिक्षा मिळणारच आहे। शरद पवार, तुमची हिस्ट्री मला माहित आहे, तुम्ही काय केलं दत्ता सावंत सोबत, तुम्ही काय केलं एमएलए बुखारी सोबत, तुम्ही माझ्या सोबत देखील करू शकता। आज जे सर्वोच्च न्यायालयातील माननीय चीफ जस्टिस साहेबांनी जो निकाल दिला आहे, त्याचा मी तहे दिल से स्वागत करते, कारण आज संविधानाचा विजय झालेला आहे। मिस्टर अनिल देशमुख, तुम्ही जरी होम मिनिस्टर असले, जरी तुमच्या डोक्यावरती शरद पवारचे ब्लेसिंग असेल, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे जे लीडर आहेत, तरी तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही, तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही। हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो आणि तुम्ही केलेल्या गुन्ह्याची तुम्हाला शिक्षा मिळणारच आहे। आणि माननीय उच्च न्यायालयाने हे सांगितलंय की 15 दिवसाच्या आत सीबीआय डायरेक्टर, तुम्ही इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे आणि मला बोलवलं पाहिजे आणि कॉग्निझेबल ऑफेन्स मिस्टर अनिल देशमुखच्या विरोधात रजिस्टर केला पाहिजे। या प्रकरणामध्ये फक्त अनिल देशमुखच आहे, आपली मागणी काय आहे? कारण भरपूर लोक असू शकतात अशी शक्यता आहे। याच्यामध्ये ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे, माझ्या पिटिशन मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, माझ्या तक्रारीमध्ये पण लिहिलेलं आहे। याच्यामध्ये शरद पवारचं देखील नाव आहे, सचिन वाझेचं आहे आणि यामुळे हे कॉग्निझेबल ऑफेन्स याच्यामध्ये बनतात आणि त्यांच्यावरती ऑफेन्स रजिस्टर झाले पाहिजे। अनिल देशमुखनी लक्षात घेतलं पाहिजे, हे काही मुघलाई नाही की तुम्ही करप्शन आणि लुटिंग करून सुखी राहू शकता। तुम्हाला या संविधानिक देशामध्ये तुम्हाला तुम्ही केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा होणार आहे, ऑफेन्स रजिस्टर होणार आहे। अनिल देशमुख संदर्भात आपली मागणी काय त्या संदर्भात? जे अनिल देशमुखनी जे करप्शन केलेलं आहे 100 करोडचं, त्यांच्यावरती इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन होऊन ऑफेन्स रजिस्टर केला पाहिजे। नाहीतर मिस्टर अनिल देशमुख, मिस्टर शरद पवार, ते पुरावे नष्ट करू शकतात, अटक होणं फार गरजेचं आहे। जर अटक नाही झाली, जसं की आता तुम्ही बघता मिस्टर अंबानीच्या केसमध्ये परमवीर सिंग यांच्या ऑफिसचा डीव्हीआर सापडत नाहीये, त्याच पद्धतीने इथे सुद्धा पुरावे नष्ट होऊ शकतात, त्यामुळे त्यांची अरेस्ट गरजेची आहे आणि त्यांच्यावर ऑफेन्स रजिस्टर झाला पाहिजे। पुढची वाटचाल काय असेल? मी सीबीआयनी मला बोलवल्यावर मी पूर्णपणे त्यांना कॉपरेट करणार आहे, ऑफेन्सेस जे कॉग्निझेबल आहे त्याची माहिती देणार आहे आणि कशा पद्धतीने कॉमन लोकांना लुटिंग मिस्टर अनिल देशमुख करत होते, कशा प्रकारे करप्शन करत होते याची माहिती मी सीबीआयला देऊन या देशातल्या नोबल सिटीजन्स सर्व सिटीजनच्या न्यायासाठी मी उभी आहे। मी भारत मातेची कन्या आहे, मी एका स्वातंत्र्य सैनिकाची मुलगी आहे, मी मागे हटणार नाही। शरद पवार, तुमची हिस्ट्री मला माहित आहे, तुम्ही काय केलं दत्ता सावंत सोबत, तुम्ही काय केलं एमएलए बुखारी सोबत, तुम्ही माझ्या सोबत देखील करू शकता, पण ही लढाई मी भारत मातेची कन्या, माझ्या सोबत अनेक कन्या नंतर उभ्या राहतील, मी तुम्हाला घाबरणारी नाही।